तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा, संपला ताज्या हवेने गुंदगारा वास माझा, जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे, मी तुझ्या वांचून मागू चेहरा कुणास माझा, राख स्वप्नांची जरीही राहिली हातात माझ्या, का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा, अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने पूर्णत्वास गेलेल्या या श्रीकृष्ण मंदिराचा उद्घाटन सोहळा, तदअंतर्गत आयोजित केलेली विशाल अशी धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर अरण्य ग्राम निवासी निमगावकर बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य विहारणी निवासी तपस्विनी पूजनीय श्री बाईजी, या ज्ञानपीठावर विराजमान आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर मिरजगाव निवासी श्री दादाजी, याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत शिराजतोंडी निवासी कीर्तनकार प्रभाकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत ज्येष्ठ धर्मबंधू श्री चक्रधर स्वामी मंदिर मानवाश्रम नागापूरचे व्यवस्थापक आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्यामदादाजी, ज्यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून वाणीतून या सभेला एका सूत्रात बांधलं, ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय श्रद्धेय पूजनीय धर्मबंधू अविनाश दादाजी। खर तर तुम्हा सर्व संतांचा वैयक्तिक नामोल्लेख करावा आणि तुमच्या नाम उच्चाराने माझी वाणी पवित्र व्हावी इतकी आपल्या सर्व संतांची योग्यता आहे, पण वेळ या ठिकाणी थोडा कमी आहे आणि त्यामुळे बसल्या जागेवरून आधी अंतकरणापासून अंतकरणापर्यंत पोहोचेल असा दंडवत आपण सर्वांना करतो। या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जमलेले धोंडेवाडी वाळके निवासी सर्व ग्रामस्थ, परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सर्व सद्भक्त, ज्येष्ठ धर्मप्रचारक आदरणीय ॲडव्होकेट धनसिंग भाऊसाहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, सोबत आलेले सर्व त्यांचे साथी मित्र परिवार, आणि या कार्यक्रमानिमित्त जमलेले आपण सर्वच वासनिक माता बंधू भगिनी बालगोपाल आहोत। आज या श्रीकृष्ण मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे। आतापर्यंत आपण या ज्येष्ठ संतांच्या मुखातून मंदिराबद्दल खूप अशी माहिती ऐकलेली आहे आणि ते खूप महत्वाचं होतं। अगदी पहिल्या मंदिर कधी निर्माण झालं इथपासून तर आतापर्यंतच या मंदिराचे फायदे, या मंदिराची गरज, हे सगळ्या गोष्टी आपण आता ऐकलेल्या आहेत। या मंदिरातून आपल्याला साध्य काय करायचंय त्या साध्यापर्यंत आपण पोहोचलोय, पण मुळात हे सर्व काही अगदी छान पैकी आपण ऐकलं। थोडस वेगळं बोलावं असं वाटतं या ठिकाणी, कारण हे सगळं झालं पण या मंदिर शब्दाला याला मंदिर का म्हणावं? आपण ऐकलं वटविटा त्याच आहे, वाळूतीच आहे, सिमेंटच आहे, त्याला याला मंदिर आणि त्याला घर का म्हणावं? या दोन्हीमध्ये बदल नेमका काय आहे? तर या दोन्हीमध्ये बदल म्हणजे या शब्दाचं सर्व काही आपण समजावून घेऊ शकतो, फक्त थोडस चिंतन करण्याची आवश्यकता आहे। कारण याला आपण मंदिर म्हणतो आणि मंदिर शब्दाची व्याख्या मी माझ्या पद्धतीनं करत असतो। म म्हणजे मांगल्यता, धी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता, या तीन गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र होतील त्याला मंदिर म्हणावं। जिथे मांगल्यता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे, त्याला मंदिर म्हणावं। मग एखाद्या घरामध्ये जर मांगल्यता असेल, एखाद्या घरामध्ये दिव्यता असेल, रम्यता असेल, तर त्या घरालाही मंदिर म्हणायला हरकत नाही, पण एखाद्या मंदिरामध्ये जर मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता नसेल तर त्याला मंदिर म्हणता येणार नाही। अरे श्यामदादांनी खूप जाता जाता खूप महत्वाचं वाक्य सांगितलं, मंदिर बांधणं सोपं आहे, अवघड आहे, कठीण आहे, पण शक्य आहे। कशा पद्धतीने निर्माण होऊ शकतं? ते उभं झालं ते राहिलं, महत्वाचं आहे मंदिर सांभाळण्याचं काम।
आणि मंदिर सांभाळणं म्हणजे काय, का सगळ्यात पहिलं तिथे त्या मंदिरामध्ये आपल्याला इथे सांभाळायचं म्हणजे काय करायचं, तर इथे पावित्र्यता टिकवायच्या, इथे मांगल्यता निर्माण करायच्या, इथे दिव्यता रम्यता या तीन गोष्टी जेव्हा एकत्र होतील त्याला मंदिर म्हणायचं आहे. कारण या मंदिरामध्ये जे वास्तव्य ज्या भगवंताचा, त्या भगवंतानं आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्याकरता अनंत कष्ट त्या परमेश्वराने सोचलेले आहे. आज आपल्याला श्रीकृष्ण भगवंत कळाला, आज आपल्याला परमेश्वर कळाला, सगळं चतुर्मी साधन कळालं, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण हे सगळं काही लगेच काल घडलं किंवा मागे घडलं, लगेच आपल्याला सहज सहज कळालं, इतकं सहज आहे का हे सगळं? इतकं सोपं नाही या गोष्टी. हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता, कारण मुळातच धर्म ऐकण्याची, धर्म करण्याचं नाम, धर्म आचरण्याचं नाम, पण धर्म ऐकण्याची सुद्धा आपल्याला मुभा नव्हती. एक काळ असाही होता की ज्या काळामध्ये आम्ही फक्त सांगितलेल्या शब्दाला दिलेल्या आज्ञेला आम्ही बांधील असायचो. आपल्याला देव कळत नव्हता, धर्म कळत नव्हता, कारण धर्म एका ठराविक लोकांच्या झोकड्यामध्ये बांधून ठेवलेला होता, त्यांची ठराविक मालमत्ता होती. आणि म्हणून अशी गोष्ट, अशी परिस्थिती त्या परमेश्वराला अवतार घेण्याकरता कारणीभूत होत असते. परमेश्वर सृष्टीमध्ये अवतार केव्हा धारण करतात या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये भगवान श्री गोपाल कृष्ण भगवंत देतात. ते सांगतात, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी या सृष्टीमध्ये अवतीर्ण होत असतो. आणि ते केव्हा होतो, तर संभ वामे युगे युगे प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार धारण करतात. मग अवतार धारण केल्यानंतर मूळ भगवंताचा अवतार धारण करण्याचा हेतू काय सांगितला त्यांनी, तर यदा यदाही धर्मस्य, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता, आलेल्या धर्माची ग्लानी दूर करण्याकरता आणि पुनर्स्थापना करण्याकरता भगवंत या सृष्टीमध्ये अवतीर्ण होतात. मग तो अवतार धारण करण्याचा हेतू तो आहे, पण अवतार धारण केल्यानंतर परमेश्वराला प्रत्येक वेळेस अवतार घेतल्यानंतर इथे राजवैभवच मिळणार आहे का, राजवाडाच मिळणार आहे का, फिरण्याकरता सूर्याचा रथच मिळणार आहे का? नाही ना. प्रत्येक अवताराच्या बाबतीत हे नाही घडत. श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवंताचा अवतार झाला, बरं, देवाचा अवतार कुठे झाला? तर कारागृहामध्ये, जेलमध्ये देवाचा अवतार झाला. आता ही अवतार घेण्याची जागा होऊ शकते का? अरे अवतार तर लाभ, पण ही जन्म घेण्याची सुद्धा जागा नाहीये. जन्म आपला होतो, परमेश्वराचा अवतार होतो. जेल कारागृह ही अवतार तर दूर, पण जन्म घेण्याची जागा नाहीये. साधारण विचार करा, जर एखाद्या एखादी माऊली काही कारणाने जर जेलमध्ये जाण्याची तिला वेळ आली, कारागृहामध्ये जाण्याची वेळ आली, पण ती जर दोन जीवाशी असली, म्हणजे तिच्या पोटामध्ये जर एखादं बाळ वाढत असलं ना, तर गव्हर्नमेंटला सुद्धा त्या मातेला तिच्या प्रसूतीच्या वेळेस कारागृहामध्ये ठेवता येत नाही, तिला दवाखान्यात न्यावं लागतं. कारण जेल, कारागृह ही जन्म घेण्याची जागाच नाहीये. पण परब्रह्म परमेश्वराने, श्रीकृष्ण भगवंताने अवतार कुठे धारण केला? तर त्या कारागृहामध्ये अवतार धारण केला. याचं कारण विचारलं, का गेला देवाने, देवाने तिथे अवतार का धारण केला? तर म्हणे वसुदेव देवकी तिथं होते, वसुदेव देवकी तिथं होते, आणि म्हणून देवाला नाईलाजाने तिथे जाऊन अवतार घ्यावा लागला. हे खरं कारण आहे का? हे खरं कारण आहे का? वसुदेव देवकी तिथं होते म्हणून देवाला जावं लागलं? ते तिथं होते हे सत्य आहे, पण देवाला काय त्यातून काढणं अशक्य होतं का? नाही ना. तो भगवंत स्वच्छंदी आहे, स्वच्छंद आहे तो भगवंत, त्याच्यावर कुणाचंच बंधन नाहीये. त्या परब्रह्म परमेश्वराने जर ठरवलं असतं ना, तर अवतार घेण्याच्या अगोदरच तो कंसही संपवला असता, वसुदेव देवकीला कारागृहाच्या बाहेर आणलं असतं, आणि मग राजवाड्यामध्ये सोन्याच्या पाण्यामध्ये मखमली वस्त्रामध्ये मस्त भगवंत अवतार घेऊ शकत होते. देवावर कुणाचं बंधन आहे? कुणाचंच बंधन नाही. एक संत सांगतात, स्वच्छंद जो विहारे का बाळ त्याने व्हावे, त्या बंदी शाळे माझी जन्मास काय यावे. वसुदेव देवकीच्या हृदयी वसंत फुलला, मी काय वर्णुपामर जिथे शेष तोही श्रमला, कैसी अगम्य लीळा. स्वच्छंद आहे तो भगवंत, त्याच्यावर कुणाचं बंधन नाहीये. पण एक लक्षात घ्या,
जेव्हा जेव्हा परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार धारण करतात ना, तेव्हा तेव्हा भगवंत परमेश्वर सुद्धा स्वतःला या सृष्टीच्या नियमामध्ये स्वतःला बांधून घेत असतात. वसुदेव देवकीचा कर्मभोग शिल्लक होता आणि भगवंतानं त्यांच्या उदरी अवतार घ्यावी हेही त्यांचा अधिकार फळाला आलेला होता. म्हणून भगवंतानं सृष्टी रचनेत मध्ये कुठेच गडबड केली नाही, स्वतः त्या ठिकाणी गेले, अवतार धारण केला आणि मग तो वसुदेवाने देवाला गोकुळात पोहोचवला वगैरे वगैरे सगळ्या भानगडी तुम्हाला माहित आहे. सांगण्याचा मूळ उद्देश एकच आहे का, परमेश्वर सृष्टीमध्ये अवतार धारण करतात. तो अवतार धारण करण्याचा मूळ हेतू भगवंताचा धर्माची पुनर्स्थापना करणे हा आहे. पण अवतार धारण केल्यानंतर परमेश्वर अवतारांना सगळी सुख मिळतात का? तर राजवाड्याचं सुख मिळतं का? फिरण्याकरता सोन्याची गाडी, सोन्याचा रथ मिळतो असं काही घडत नाहीये. प्रत्येक अवताराच्या बाबतीत घडत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवंताच्या बाबतीत नंतर ते घडलं द्वारका स्थापन केल्यानंतर, पण तोपर्यंत ते साधे सामान्यच होते ना. नंतर ते आलं पण थोडं त्याच्यापर्यंत ही द्वापरयुगातली गोष्ट झाली. पण एकदाच अवतार होतो का देवाचा? तर नाही. ते सांगतात संभव आम्ही युगे युगे प्रत्येक युगामध्ये पुन्हा पुन्हा मी अवतार धारण करतो. का? धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता. म्हणजे जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वराला या सृष्टीमध्ये अवतार धारण करावा लागतो. मग अशीच परिस्थिती या कर्मभूमीमध्ये 800 वर्षापूर्वी निर्माण झालेली होती. जिकडे तिकडे अंधश्रद्धेचं सोम माजलेलं होतं, जिकडे तिकडे कर्मकांडाचं थैमान घातलेलं होतं. खरा देव कुणाला कळत नव्हता, खरा धर्म कुणाला कळत नव्हता. आणि ही तर वेळ भगवंताची अवतार धारण करण्याची असते. मग त्यावेळेस 800 वर्षापूर्वी या परब्रह्म परमेश्वराने गुजरात राज्याचे प्रधान होते विशादेव, त्यांचे पुत्र होते हरिपादेव. त्या हरिपादेवाच्या शरीरामध्ये परकाया प्रवेश करून परब्रह्म परमेश्वराने त्या गुजरात राज्यात भरोच नगरीमध्ये अवतार धारण केला. तो अवतार धारण केल्यानंतर हरिपादेवाचं मृत झालेलं शरीर परकाया प्रवेश करून पुन्हा स्वामींनी उठवलं. परब्रह्म परमेश्वराचा अवतार करायच्या राजवाड्यामध्ये झाला. पण तिथे आता त्या परमेश्वराचं मन रमत नव्हतं, राजवाड्यामध्ये देवाचं मन रमेना का? कारण परमेश्वराने अवतार ज्या हेतूने धारण केला तो हेतू त्या राजवाड्यात बसून शक्य नव्हता. देवाने अवतार धारण पुन्हा करता करतो भगवंत, तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवन करता की आणि आपला उद्धार करण्याकरता भगवंत अवतार धारण करतात. आणि आपल्यासारखा सामान्य जीव त्या राजवाड्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. म्हणून परमेश्वराचं मन त्या राजवाड्यामध्ये रमेना. एक दिवस सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी ठरवलं आणि एक दिवस त्या गुजरात राज्याचा त्याग केला, राजवाड्याचा त्याग केला, राजवैभवांचा त्याग केला, राज अलंकारांचा त्याग केला, राज वस्त्रांचाही त्याग केला. आणि फक्त कमरेला एक वस्त्र आणि खांद्यावर एक वस्त्र अशा दोन वस्त्रांशी तो अनंत ब्रह्मांडाचा मालक महाराष्ट्राच्या काटेरी भूमीवर प्रवेश करता झाला. तोही अनवाणी पायाने. म्हणजे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या काटेरी भूमीवर पाऊल ठेवलं, त्यावेळेस सर्वज्ञांच्या पायामध्ये पायताना सुद्धा नव्हती, चपला सुद्धा नव्हत्या देवाच्या पायामध्ये. काट्यानी भूमीवर पाऊल ठेवल्याबरोबर महाराष्ट्राच्या काट्यांनी स्वामींच्या अंगावरचं उपरण हिसकावून घेतलं. शिल्लक राहिलं फक्त कमरेला एक वस्त्र आणि त्या कमरेच्या एका वस्त्राविषयी तो अनंत ब्रह्मांडाचा मालक या महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली गेला, वाडोवाडी गेला. जिथे जिथे अधिकारी जीव असेल तिथपर्यंत परमेश्वर पोहोचला, त्या जीवाला ज्ञान दिलं, त्याला घडवलं, मडवलं, स्वतःच्या प्रेमाला योग्य केलं, प्रेमाला नेलं. आणि एवढं सगळं अवतार कार्य करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना फिरण्याकरता कोणताच रथ नव्हता, कोणतीच घोडा गाडी नव्हती. उभा महाराष्ट्र सर्वज्ञांनी पादान क्रास केला, तो फक्त पायी पायी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरले. देवाचा हेतू काय आहे? बरं फिरत असताना का सोपं होतं का? एवढी सुंदर सुंदर पॅराबॉलची चप्पल होती का देवाला? नंतर पायताना आली. पण एकांक काळामध्ये तर देव एकटेच होते ना, एकांक काळामध्ये तर सर्वत्र एकटेच फिरत होते. मग त्यावेळेस देवाची काळजी घेणारी कोणती माय माऊली देवासोबत होती? देवाला आसन पटकर टाकायला कोणता शिष्य देवासोबत?
सोबत होता, कोणीच नव्हता ना, एकटा फिरत होता देव एकटा. बरं, फिरत असताना आता परमेश्वर अवतारने शरीर स्वीकारलेलं आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत मायापूर म्हणतात. जे शरीर स्वीकारलं या शरीराला अष्ट स्वभाव असतात. जरी परमेश्वर अवतार असले पण जेव्हा मायापुराचा स्वीकार करतात त्यावेळेस त्या ठिकाणी अष्ट स्वभाव असतात. तिथे तहान असते, भूक असते. मग ज्या वेळेस त्या परमेश्वराला भूक लागत होती त्यावेळेस ती भूक भागवण्याकरता देवाला गरम गरम भाकरी करून देणारी कोणीच तर मायमौली देवासोबत नव्हती ना, एका काळामध्ये नव्हती. मग भूक कशी भागवायची? पोटाला भूक तर आहे, ती भागवणं गरजेचं आहे. मग भूक कशी भागवायची? तर भूक भागवण्याकरता तो अनंत ब्रह्मांडाचा मालक रक्षा जे पाणी हाले ज्याची सत्ता सांगतात तो प्रचंड शिवंत असणारा तो परब्रह्म परमेश्वर त्या शरीराची भूक भागवण्याकरता भिक्षा मागत फिरला. हो, भिक्षा मागत फिरला. एखाद्या दारापुढे जायचं, भिक्षा म्हणायचं, जे काय अन्न ती माय मावडी देईल ते घ्यायचं, ते खायचं. जी उद्धारायचं कार्य, जी उद्धारणाचं कार्य अखंडपणे चालू द्यायचं. बरं, भिक्षा खूप सुंदर मागायचे बरं का सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, खूप सुंदर भिक्षा मागायचे. एका कवीने त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षा कशी मागायचे. तो कवी सांगतो, श्रीकराने भिक्षा मागती नदी तीरी भोजन घेती झोळी नाही पात्र ही नाही स्वालंबी फिरती गाऊनी चक्रधर चक्रधरांची स्तुती. श्रीकराने भिक्षा मागती, श्रीकर म्हणजे हात. एखाद्या दारापुढे जावं, भिक्षा म्हणाव, ती माय मावळी जे काही अन्न घेऊन येईल ते स्वतः त्या श्रीकरावर हातावर घ्यायचं. तसंच नदीच्या कडेला जायचं, ते हातावर अन्न, श्रीकरावरच अन्न, हातावरच अन्न, हातावरच ग्रहण करायचं. कधी पाण्याने हातात नदीचं पाणी प्यायचं आणि जीव उद्धरायचं कार्य अखंडपणे चालू द्यायचं. एकांक काळामध्ये तर कुणीच नव्हतं ना देवाबरोबर. मग देवाने कधी असा विचार केला का, काय हे सगळं एवढा कष्ट मी कशा करता सहन करू, पुन्हा पुन्हा कशा करता अवतार घेऊ? नाही ना, कारण मूळ परमेश्वराचं स्वरूप जे आहे ना हे दया मया कृपा करुणा या गुणांनी युक्त आहे. कारण तो परमेश्वर आहे, देव आहे तो. देव शब्दाची व्याख्या आत्ताच आपण ऐकली, आता दादांनी सांगितली की जो देतो तो देव, देव शब्दाचा अर्थ जो देतो तो देव, देणारा तो देव आहे, तो देव आहे. कारण तो फक्त देत असतो, त्याला काही आपल्याकडून अपेक्षा नाहीये, काही घेण्याची अपेक्षा नाही. पण आपल्याकडे आहे काय असं का जे आपण देवाला द्यावं मग देव आपल्यावर प्रसन्न व्हावा, असं आपल्याकडे आहे काय का जे देवाकडे नाहीये ते आपण देवाला दिल्यानंतर देव प्रसन्न होईल, असं काहीच नाहीये आपल्याकडं. हो, आपल्याकडे जे काय आहे हे सगळं अगोदरच तिकडे खूप आहे, याची उणीव नाहीये तिकडे. मग त्या परमेश्वराला अपेक्षित नेमकं काय आहे? या जीवात एवढा सायास परमेश्वराने केला, एवढा अवतार धारण करण्याचा पुन्हा पुन्हा त्रास देवाने घेतला, सगळा सायास करण्याच्या पाठीमागे हेतू काय? भगवंताचा हेतू एकच आहे का तुमच्या आमच्या सारखे अनंत जीव, अनंत सृष्टीपासून जे भटकत आलेलं आहो, आपलं हे जी हेल्पाटे आहे, उपजत आहे, नाश आहे, नाशलत आहे, पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, या दुःखात जे आपण पडलो हे दुःख देवाला कुठेतरी थांबवायचं आहे. हे राजगर्ग आहे, राजगर्ग त्या परमेश्वराला थांबवायचं आहे आणि या जीवात्मला स्वतःचा कदित्यानंद प्रदान करायचा आहे. आणि या एकमेव हेतूने भगवंताने या सृष्टीची रचना करून जीवात्मला हा मनुष्य देह दिलेला आहे. हे सगळं करण्याच्या मागे देवाचा उद्देश खूप मोठा आहे, पण तो देवाचा उद्देश आपल्याला समजला नाही. तो देवाचा उद्देश आपल्याला न समजल्यामुळे अजून तर आपले रेलपाटे थांबलेले नाही, हे कुठेतरी थांबवावं लागणार आहे. आणि मग हे थांबवण्याचा मार्ग आपल्याला कुठून मिळेल? तर तो मार्ग मिळेल या मंदिरातून. म्हणून मंदिराची गरज आहे. इथे मांगल्यता जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा हे मंगल विचार आपल्याला स्फुरतील, तेव्हा हे चांगले विचार आपल्याला स्फुरतील, ज्यावेळेस इथे मांगल्यता निर्माण होईल, इथे दिव्यता त्या परमेश्वराचं दिव्य तेज या ठिकाणी प्रकट होईल. हो, कारण
परमेश्वराची काही लक्षणं असतात, परमेश्वर अवताराची काही लक्षणं असतात, ती लक्षणं सांगताना माऊलींनी खूप सुंदर सांगितलं, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान भक्ती वैराग्य हे सहाय गुणवर्य वस्ती जे तिथे भगवंत जाणायचा आहे. कुठे भगवंत नाही जाणतोय, कुणालाही भगवंत नाही म्हणता येणार, कुणालाही परमेश्वर नाही म्हणता येणार, कारण मुळात देव शब्द सांगितला, देव शब्द दानावाचक, जो देतो तो देव, देणारा जो आहे तो देव आहे, घेणारा देव नसतो, घेणारा देव त्याला अपेक्षाच नाही. एक आहे आपल्या या जीवातल्या पण देवाला एकच अपेक्षा आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी गावी. काही सुद्धा हो देवाला काही नको आहे, निष्ठा भाव श्रद्धा जर एक निष्ठ जर त्याच्या श्रीचरणावर समर्पित केली ना तर परमेश्वर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी सांगतात आनंद तुळ त्या कैवल्य गडावर आनंदाचे नगाडे वाजतात. ज्यावेळेस एक जीव या मृत्यू लोकातून सुटून या नरकातून सुटून या दुःखातून सुटून त्या स्वरूपापर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळेस त्या कैवल्य गडावर आनंदाचे नगाडे वाजतात, आनंद उत्सव साजरा होतो. कारण परमेश्वराला इतका आनंद होतो का ज्या हेतूने मी सृष्टीच रचना केली, ज्या हेतूने जीवात्माला मनुष्य देह दिला त्या हेतूला हा जीवात्मा खरा करला, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवलं, सर्वज्ञांचा अवतार 800 वर्षापूर्वी झाला. श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवंताचा अवतार 5230 वर्षापूर्वी झाला. एवढ्या काळामध्ये लोटला, मग या काळात किंवा त्याच्यानंतरही हा देव आपल्याला कळाला कसा कळाला, तर परमेश्वराने अवतार धारण केला आणि अवतार सोडला म्हणजे अवतार कार्य देवाचं त्याला फक्त ज्ञान देण्याचं पूर्ण झालं, पण अवतार सोडत नाही भगवंत. सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचा अवतार विद्यमान, अजून ते दिसत नाही, महाराष्ट्रात नाही आहे, उत्तरेला जीव उतरायचं कार्य अखंडपणे चालू आहे यात शंकाच नाही, पण तिकडे गेलं म्हणजे इकडच्या जीवांना विसरले असं देवाचं होत नाही. या जीवांची काळजी देवाला 800 वर्षापूर्वी लागली, म्हणून 800 वर्षापूर्वी ज्या सर्वज्ञांनी महाराष्ट्रातून जाण्याचं ठरवलं त्यावेळेस या परमार्गाची धुरा आचार्य श्री नागदेवांच्या खांद्यावर सोपवली आणि आचार्य श्रींनी ती धुरा तो झेंडा मजबूतपणे सांभाळला आणि तो देव त्यांच्यानंतरच्या पुढच्या परिवाराला सांगितला. असं करत 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 आत्तापर्यंत हा देव आपल्या पूर्वसुरींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपल्याला वेगळं काहीच करायचं नाहीये, वेगळं काहीच करायचं नाहीये, फक्त या संतांजवळ बसायचं, यांना देव विचारायचा, देव कोण आहे, मी कोण आहे, कारण देवामध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे बरं का. एक लक्षात घ्या, बऱ्याचशा ठिकाणी असं आहे का, गीतेमध्ये एका ठिकाणी सांगितलं ते सर्वस्य चामृती सगळी विष्ट भगवंत सांगतात, प्रत्येकाच्या हृदयात मी वास करतोय, खरं आहे तो वास करतो इथे राहतो इथे, पण आपण भगवंत आहे का, आपण भगवंत होऊ शकतो का, नाही होऊ शकतो आपण भगवंत. आत्मा तो आत्मा, परमात्मा तो परमात्मा, जीव तो जीव, परमेश्वर तो परमेश्वर, हा नेमका आहे काय हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. कोण देश से आया जोगी, कोण तुम्हारा नाम, कोण तुम्हारे माता पिता, क्याय तुम्हारा धाम, या प्रश्नाचं उत्तर संतांनी दिलं. तम देश से आया जोगी, जीव हमारा नाम, कृष्ण हमारे माता पिता, मोक्ष हमारा धाम. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मंदिराची जी गरज आपल्याला आहे ना, की फक्त सुंदराचा कळसण, मोठे मोठे वास्तू सोन्याचे कळसण, याने ते मंदिराची पवित्रता सिद्ध होत नाही. मंदिराची पवित्रता सिद्धता होय सिद्ध होय मांगल्य करणं, दिव्य करणं. आणि तिसरा शब्दाचा अर्थ आहे रम्यता, इथे मन रमलं पाहिजे, इथे ती पवित्रता निर्माण झाली पाहिजे, मांगल्यता दिव्यता जर निर्माण झाली तर इथे मन आपोआप रमेल, आणि जर इथे मन रमलं तरच समजायचं इथे परमेश्वराचं वास्तव्य आहे. कारण अशी मंदिरं खूप आहे का जिथं दुपारच्या टायमाला पत्त्याचे डाव चालतात, अशी मंदिरं खूप आहे. अशी आपल्याला तसं मंदिर नकोय, तसं मंदिर आपल्याला अपेक्षित नाहीये. आपल्याला मंदिर कशाकरता अपेक्षित आहे, का इथे त्या भगवंताचं प्रत्यक्ष भगवंत नाही आहे ना, तेवढा आपला अधिकार नाही. साकार चालता बोलता देव दुर्लभ आहे, तो आपल्याला दिसणार नाही, तेवढा आपला अधिकार नाही. पण त्या परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेल्या ज्या वस्तू जो पाषाण त्याच्या ठिकाणी कृपाशक्ती मायाशक्ती वास करते आहे, त्याची अनुभूती मात्र निश्चित आपल्याला येईल. पण केव्हा, जिथे जेव्हा इथे मांगल्यता दिव्यता निर्माण होईल त्यावेळेस आपलं मन इथे रमेल आणि मग खऱ्या अर्थाने हे मंदिर पूर्ण होईल. आपल्याला ते पूर्णत्वाला न्यायचं,
पूर्णत्वाला द्यायचं आहे. मंदिर बांधलं आपली जबाबदारी संपली असं अजिबात होत नाही. खरं तर मंदिर बांधण्याच्या आधी आपली जबाबदारी नव्हती. आधी आपली जबाबदारी नव्हती. काही केलं काही नाही केलं होत असेल नसेल होत, पण आता मात्र आपली जबाबदारी वाढलेली आहे. जेवढं आपलं सगळ्या लोकांनी तुम्ही गावकऱ्यांनी मिळून मंदिराची निर्मिती केली, आता तुम्हाला गावकऱ्यांची ती जबाबदारी वाढलेली आहे. सकाळ सायंकाळ दिवाबत्ती, सकाळ सायंकाळ पूजा अवसर, आरती धुपारती, सगळं सगळं एका मंदिरात जे होतं ते नित्य नेमाने झालं पाहिजे. ही जबाबदारी कुणाची आहे? तर आपण तुम्ही सर्वांनी मत प्रयास आहे, मत कष्टाने हे मंदिर निर्माण केलं. ही जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आहे. कुण्या एकाची नाही ही जबाबदारी, कुणा एकाची नाही. ही जबाबदारी सर्वांची आहे. खर तर आता आपण परमेश्वराशी बांधल्या गेलो आहोत, मंदिराच्या माध्यमातून आपण बांधल्या गेलो आहोत. हे बंधन चांगलं बंधन आहे. हो, काही बंधनं वाईट असतात, काही बंधनं वाईट असतात, हे चांगलं बंधन आहे. का? परमेश्वराची त्या मंदिराच्या माध्यमातून त्याच्याशी बांधल्या गेलो आहे. हे बंधन आपल्याला टिकवायचं आहे. आणि हे बंधन जर टिकलं तर जन्म मृत्यूचं बंधन मात्र कायमच सुटेल. हे बंधन आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. प्रभू श्री चक्रधराने तुम्हाला या मंदिराची सेवा करण्याकरता ताकद द्यावी, बळ द्यावं, तुम्हाला सुख शांती समृद्धी त्या परमेश्वराने प्रदान करावी. आणि सगळं करण्याकरता त्या परमेश्वराने तुम्हा सर्वांना कलियुगीचं संपूर्ण आयुष्य बहाल करावं, तेही निरोगी बहाल करावं, अशी त्या परमेश्वराच्या श्रीचरणी प्रार्थना करतो. मला खरं तर आपण या ठिकाणी बोलवलं, गेल्या 2 महिन्यापूर्वी आदरणीय आमच्या भटचंद भाऊ गोडकेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी एक तारीख आहे. त्याच्या अगोदर एक कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रित केलं होतं. त्यांच्या घरी काही कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या 10व्याच्या निमित्ताने